नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू चॅनल या व्हिडिओमध्ये आपण टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस बद्दल काही महत्वाचे फॅक्ट किंवा बेसिक माहिती पाहणार आहोत त्यामध्ये टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस ऍक्च्युली ही दोन हजार वीसची ची स्पर्धा आहे परंतु दोन हजार वीसमध्ये मध्ये कोविड नाईन्टीन आल्यामुळे किंवा कोविड नाईन्टीन मुळे ही स्पर्धा वीस ऐवजी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये घेण्यात आलेली आहे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ही स्पर्धा जपान या देशामध्ये जपान या देशामध्ये टोकियो या शहरामध्ये संपन्न झालेली आहे यामुळे हिला टोकियो ऑलिम्पिक असं म्हटलं जातं किंवा म्हटलेलं आहे ही स्पर्धा टोकियोमध्ये कधी झाली तर ही स्पर्धा टोकियोमध्ये दोन हजार एकवीसच्या वर्षामध्ये तेवीस जुलै तेवीस जुलै ते आठ ऑगस्ट तेवीस जुलै ते आठ ऑगस्ट दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये संपन्न झालेली आहे त्यानंतर जर आपल्याला विचारलं की या टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीसमध्ये भारताचं अधिकृत गीत काय होतं तर या स्पर्धेमध्ये भारताचं अधिकृत गीत होतं लक्ष तेरा सामने है लक्ष तेरा सामने है हे या लक्ष तेरा सामने है हे या स्पर्धेमध्ये भारताचं अधिकृत गीत होतं हे या स्पर्धेचं आतापर्यंतचं कितवं संस्करण आहे तर हे या स्पर्धेचं आतापर्यंत बत्तीसवं संस्करण आहे किंवा ही बत्तीसवी ऑलिम्पिक स्पर्धा होती त्यानंतर दोन हजार वीसमध्ये पाहिलं की वीसची स्पर्धा जे कसं झाली ही आतापर्यंतची बत्तीसवी बत्तीसवी आवृत्ती किंवा बत्तीस संस्करण आहे मग ने होते ही स्पर्धा दर चार वर्षाने आयोजित होते हे आपल्याला माहिती आहे की ही स्पर्धा दर चार वर्षाने आयोजित होते दोन हजार वीस ची झालेली जपान टोकियोमध्ये मग चोवीस ची स्पर्धा कुठे होणार आहे तर चोवीस मध्ये ही स्पर्धा फ्रान्स या देशामध्ये दे, पॅरिस या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे पॅरिसमध्ये किंवा पॅरिस या ठिकाणी पॅरिस आहे फ्रान्स या देशामध्ये या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये ही स्पर्धा होणार आहे त्यानंतर पुढची स्पर्धा चार वर्षांनी म्हणजे अठ्ठावीस मध्ये असेल दोन हजार अठ्ठावीस मध्ये ही स्पर्धा जी आहे ती लॉस एन्जेलिस लॉस एंजेलिस या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे लॉस एंजेलिस कुठे हे आहे यू एसमध्ये त्यानंतर बत्तीसमध्ये ही स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिसबेन ब्रिसबेन या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे आहे ऑस्ट्रेलिया या ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्याची ही तिसरी वेळ असणार आहे कारण यापूर्वी पहिल्यांदा एकोणीशे छप्पनमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न या शहरामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा संपन्न झाली होती आणि त्यानंतर दुसऱ्यांदा ही स्पर्धा दोन हजार या वर्षामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी या ठिकाणी संपन्न झाली होती आता बत्तीसमध्ये दोन हजार बत्तीसमध्ये ही स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिसबेन या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे त्यानंतर जर आपल्याला पुढे विचारलं की या स्पर्धेचं आयोजन कोण करतं किंवा ऑलिम्पिक स्पर्धा कोण आयोजित करतं तर ऑलिम्पिक स्पर्धा ही म्हणजे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी किंवा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना समितीकडून आयोजित करण्यात येते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती मग या समितीची स्थापना झाली होती तर या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झालेली आहे तेवीस जून स्थापना झालेली आहे तेवीस जून अठराशे चौऱ्याहत्तर अठराशे चौऱ्याण्णव या दिवशी त्यानंतर यामुळेच हा तेवीस जून जो दिवस आहे हा दिवस जगभरात जागतिक ऑलिम्पिक जागतिक ऑलिम्पिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यानंतर या आंतरराष्ट्रीय ऑलिप्स ऑलिम्पिक समितीचं हेडक्वॉर्टर किंवा मुख्यालय कुठे हे आहे लोझान या ठिकाणी हे आहे लोझान जे आहे स्वित्झर्लंड आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी आय ओ सी किंवा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं हेडक्वार्टर किंवा मुख्यालय आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत हे आहे थॉमस बाक थॉमस बाक हे सध्या या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष किंवा प्रेसिडेंट आहेत पुढचा मुद्दा आपला की या टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीसमध्ये सर्वाधिक पदक कोणत्या देशाने जिंकली आहेत तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदक किंवा पदक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका हा देश राहिलेला आहे अमेरिकेने या स्पर्धेमध्ये एकूण एकशे तेरा पदक जिंकलेले आहेत एकशे तेरापैकी एकोणचाळीस आहेत सुवर्ण पदक एकोणचाळीस आहेत सुवर्ण पदक त्यानंतर यामध्ये एक्केचाळीस रौप्य पदकांचा समावेश आहे आणि एकूण तेहतीस कांस्य पदक अमेरिकेने जिंकलेली आहेत अमेरिका एकशे तेरा पदकांसह यामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेलं आहे दुसऱ्या क्रमांकावर चायना किंवा चीन हा देश आहे या चीनने या स्पर्धेमध्ये एकूण अठ्ठ्याऐंशी पदक जिंकलेले आहेत या अठ्ठ्याऐंशी पैकी अठ्ठावीस आहेत गोल्ड मेडल किंवा सुवर्ण पदक त्यानंतर एकूण हे रौप्य किंवा सिल्वर मेडल आहेत आणि एकूण अठरा कांस्य पदक किंवा ब्रॉन्झ मेडल चायनाने जिंकलेले आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर जपान हालीच राहिलेला आहे जपानने या स्पर्धेमध्ये दे एकूण ठावन्न पदक जिंकले आहेत पैकी सत्तावीस आहेत सुवर्ण पदक त्यानंतर चौदा आहेत रौप्य आणि एकूण सतरा कांस्य पदक जपानने जिंकलेले आहेत हे आहेत पहिले तीन देश टोकियो ऑलिम्पिक दोन वीस मध्ये सर्वाधिक पदक जिंकणारे मग आपला भारत यामध्ये किती क्रमांकावर आहे तर भारत, टैली 48 व्या भारत या स्पर्धेमध्ये मेडल टॅलीमध्ये अठ्ठेचाळीसव्या क्रमांकावर राहिलेला आहे भारत यामध्ये मेडल टॅली किंवा पदक तालिकेमध्ये अठ्ठेचाळीसव्या क्रमांकावर राहिलेला आहे भारताने मग किती पदक जिंकले तर भारताने या स्पर्धेमध्ये एकूण सात सात पदकांची कमाई केलेली आहे या सात पैकी भारताने एक सुवर्ण पदक जिंकलेलं आहे एक आहे सुवर्ण पदक यामध्ये दोन रौप्य पदक भारताने जिंकलेले आहेत आणि एकूण चार कांस्य पदक एकूण चार कांस्य पदक भारताने जिंकलेले आहेत एकूण सात पदक आहेत हे बघा हे आहेत ते सात पदक त्यामध्ये पहिला आहे नीरज चोप्रा नीरज चोप्रा हा भारताचा भालाफेक संबंधित खेळाडू किंवा भालाफेक पट्टू आहे याने या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक आहे मीराबाई चानू हे कोण आहे तर मीराबाई चानू ही भारताची वेट लिफ्टर आहे मीराबाई चानू ही भारताची वेट लिफ्टर आहे आणि हिने या स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे एकूण दोन रौप्य भारताने जिंकलेले यामधला नीरज चोप्रा जो आहे याने सुवर्ण जिंकलेला आहे मीराबाई चानूने का रौप्य पदक जिंकलेलं आहे रवी कुमार दह्य हा भारताचा कुस्तीपट्टू आहे रवी कुमार दहया हा भारताचा कुस्तीपटू आहे आणि याने देखील या रौप्य पदक जिंकलेले आहेत म्हणजे या दोघांनी यामध्ये रौप्य पदकांची कमाई केलेली आहे त्यानंतर पी व्ही सिंधू कोण आहे पी व्ही सिंधू ही भारताची बॅडमिंटन भारताची बॅडमिंटन खेळाडू आहे आणि या पी व्ही सिंधूने या स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे त्यानंतर लवलीना बोरगोईन ही भारताची महिला बॉक्सर आहे लवलीना बोरगोईन ही भारताची महिला बॉक्सर आहे हिने देखील या स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे बजरंग पुनिया कुस्तीपटू आहे आणि या बजरंग पुनियाने यामध्ये कांस्य पदकाची कमाई केलेली आहे सोबतच भारतीय पुरुष हॉकी संघ या संघाने या स्पर्धेमध्ये कांस्य पदकाचीच कमाई केलेली आहे असे एकूण चार कांस्यपदक भारताने या स्पर्धेमध्ये जिंकलेली आहेत आता आपण पुढे नीरज चोप्राबद्दल माहिती पाहूयात हा बघा हा आहे नीरज चोप्रा हा भारताचा भाग आहे आणि याने वैयक्तिक टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस या स्पर्धेमध्ये याने किती मीटर भाला फेकला होता तर ते अंतर होतं सत्याऐंशी सत्याऐंशी पूर्णांक अठ्ठावन्न मीटर एवढा भाला फेकून याने यास या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केलेली आहे त्यानंतर यात याने हे पदक कोणत्या दिवशी जिंकलं तर याने हे पदक सात ऑगस्ट सात ऑगस्ट दोन हजार एकवीस या दिवशी जिंकलेलं आहे यामुळेच आता भारतीय ॲथलेटिक फेडरेशनने सात ऑगस्ट हा दिवस दरवर्षी भारतामध्ये भालाफेक भारतामध्ये भालाफेक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे कोणता दिवस सात ऑगस्ट हा दिवस त्यानंतर जर आपल्याला विचारलं की या बज या नीरज चोप्राने या स्पर्धेमध्ये सुवर्णपद जिंकले आहे मग आतापर्यंत भारताने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकूण किती सुवर्णपद जिंकलेली आहेत तर आतापर्यंत भारताने या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकूण दहा सुवर्णपदकांची कमाई केलेली आहे या दहाचं बायफ फर, बायफर्गेशन कसं आहे तर दहाचं बायफर्गेशन आहे आठ प्लस टू आठ प्लस टू म्हणजे यामधले जे आठ पदकं आहेत हे भारताच्या हॉकी संघाने जिंकलेले आहेत भारताच्या हॉकी संघाने आतापर्यंत एकूण ऑलिम्पिकमध्ये आठ वेळेस सुवर्ण पदकांची कमाई केलेली आहे आठ वेळेस म्हणजे कधी कधी पहिल्यांदा एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये त्यानंतर एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये त्यानंतर एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये त्यानंतर एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये एक छप्पन्नमध्ये मध्ये एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये आणि शेवटी एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये भारताने या स्पर्धेमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदकं जिंकली आहेत आता ह्या दोनचं पण बायोफर्गेशन आहे दोनचं बायोफर्गेशन किंवा दोन व्यक्ती कोण कोण आहेत एक आहे अभिनव बिंद्रा एक आहे अभिनव बिंद्रा अभिनव बिंद्रा हा भारताचा नेमबाज पट्टू आहे नेमबाज पट्टो आहे आणि याने दोन हजार आठच्या दोन हजार आठच्या बेजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपद जिंकलं होतं आणि आता दोन हजार वीसच्या स्पर्धेमध्ये या नीरज चोप्राने वैयक्तिक सुवर्णपदक सुवर्णपदक जिंकलेलं आहे नीरज चोप्रा हा बालाफेक खेळाडू आहे हे मुद्दे आपल्यासाठी इथे महत्वाचे आहेत त्यानंतर आपला पुढचा खेळाडू आहे पुढचे खेळाडू आहे मीराबाई चानू मीराबाई चानू कोण आहे तर ही भारताची वेटलिफ्टर किंवा भारतोलक आहे महिला वेटलिफ्टर आहे आणि या मीराबाई चानूने या दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोणतं पदक जिंकलंय तर या स्पर्धेमध्ये हिने रौप्य पदकाची कमाई केलेली आहे ऑलिम्पिक खेळ सुरू झाला त्या दिवसाच्या त्या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशीनं पदक जिंकलेलं आहे रौप्य पदक हे कुठले तरी आहे मणिपूर या राज्याचे आहे या पहिला आहे आपला नीरज चोप्र, चोप्रा हा विचारला कुठला तर हा कुठला आहे हा आहे हरियाणाचा हा हरियाणा या राज्याचा आहे नीरज चोप्रा आणि ही मीराबाई चानू कुठली आहे तर ही मणिपूरची आहे या मीराबाई चानूने दोन हजार वीसच्या टोकियो पॅरा टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे हिने एकोणपन्नास एकोणपन्नास किलोग्रॅम वजनी गटामध्ये हे पदक जिंकलेलं आहे आणि याच मीराबाई चानूला यापूर्वी दोन हजार अठरामध्ये भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं हा पुरस्कार हिला विराट कोहलीच्या सोबत दिला होता त्यानंतर याच मीराबाई चानूला दोन हजार अठरा मध्ये भारत सरकारने पद्मश्री पद्मश्री हा पुरस्कार देऊन देखील सन्मानित केलं होतं आता याच मीराबाई चानूने दोन हजार वीसच्या च्या टोकियो पॅरा टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केलेली आहे त्यानंतर आपले पुढचे खेळाडू आहे लवलीना बोरगोहेन ही कोण आहे तर ही भारताची महिला बॉक्सर आहे ही भारताची महिला बॉक्सर आहे आणि हिने या स्पर्धेमध्ये कांस्य पदक हिने या स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे लवलीला बोरगोहिनने या स्पर्धेमध्ये कांस्य पदकाची कमाई केलेली आहे लवलीला बोरगोहिन कुठली तर ही आसामच्याही आसाम या राज्यामधली आहे आसाम या राज्यामध्ये आहे आणि ही मेरी कोम ही मेरी कोम मेरी कॉम भारताची महिला बॉक्सर आहे मेरी कोम आणि अजून एक बॉक्सर आहे विजेंद्र सिंग विजेंद्र सिंग या दोघांनंतर ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणार ही तिसरी व्यक्ती ठरलेली आहे यापूर्वी बॉक्सिंगमध्ये मेरी कोमने दोन हजार बाराच्या लंडन मध्ये कांस्य पदक जिंकलं होतं आणि या विजेंद्र सिंगने दोन हजार आठमध्ये बेजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं या दोघांनंतर आता मध्ये भारतासाठी पदक जिंकणे किंवा भारतासाठी बॉक्सिंगमध्ये पदक जिंकणार ही तिसरीच व्यक्ती ठरलेली आहे लवलीना बोर्गो बॉक्सर आहे त्यानंतर आपलं पुढचं पदक जिंकलेलं आहे भारताच्या पुरुष हॉकी संघाने आपल्याला माहिती पाहिजे की पुरुष हॉकी संघाने यामध्ये कांस्य पदकाची कमाई का केलेली आहे कोणाला नमवलंय तर जर्मनी जर्मनी या देशाला पाच चारने नमून पाच चारने नमून या भारतीय पुरुष हॉकी संघाने या स्पर्धेमध्ये कांस्य पदकाची कमाई केलेली आहे मग भारतीय हॉकी संघाचा किंवा पुरुष हॉकी संघाचा कॅप्टन किंवा कर्णधार कोण आहे तर हा कर्णधार कोण आहे हा आहे मनप्रीत सिंग मनप्रीत सिंग हा भारतीय पुरुष हॉकी संघाचा कॅप्टन आहे आणि याच मनप्रीत सिंगला आता दोन हजार एकवीसचा दोन हजार एकवीसचा मेजर ध्यानचंद खेलत्न अवॉर्ड देखील देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे भारताने पदक जिंकलंय आणि यापूर्वी भारताने तब्बल एक्केचाळीस वर्षापूर्वी एक्केचाळीस वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये मॉस्को ऑलिम्पिकमध्ये कांस्यपद जिंकलं होतं त्यानंतर एक्केचाळीस वर्षानंतर आता दोन हजार वीसच्या स्पर्धेमध्ये भारतीय पुरुष संघाने कांस्यपदकाची कमाई केलेली आहे हे मुद्दे आपल्याला इथे माहिती असणं गरजेचं आहे सोबतच अजून एक खेळाडू नाव लक्षात ठेवा ती आहे पी व्ही सिंधू पी व्ही सिंधू कोण आहे तर पी व्ही सिंधू जी आहे पीवी पी व्ही सिंधू सिंधू जी आहे ती भारताची बॅडमिंटन खेळाडू आहे भारताची बॅडमिंटन खेळाडू आहे पी व्ही सिंधू हे कुठले तरी हैदराबादची आहे है। ही हैदराबादची है। आहे आणि हिने चीनच्या हे बेंग जिओ या खेळाडूला नमून या दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये दोन वेळेस मध्ये दोन वेळेस कांस्यपद जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरलेली आहे यापूर्वी तिने दोन हजार सोळामध्ये देखील रिओ दी जेनेर या ठिकाणी झालेल्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती सोबतच्या पी व्ही सिंधूला भारत सरकारने यापूर्वी दोन हजार तेरामध्ये अर्जुन पुरस्कार दोन हजार तेरामध्ये अर्जुन पुरस्कार त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये पद्मश्री दोन हजार सोळामध्ये राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड आणि दोन हजार वीसमध्ये पद्मविभूषण हे पुरस्कार देऊन देखील सन्मानित केलेलं आहे हे झाले आपले काय बेसिक माहिती या टोकियो ऑलिम्पिक दोन हजार हे लक्षात ठेवा की में ले ले, निरचोप्रा, या स्पर्धेमध्ये एकूण सात जणांनी भारतासाठी पदक जिंकलेले आहेत त्यामध्ये एक आहे नीरज चोप्रा या नीरज चोप्रा या नीरज चोप्राला आणि अजून एक खेळाडू आहे रविकुमार दहिया या दोघांना आता दोन हजार वीसच्या दोन हजार सॉरी दोन हजार एकवीसच्या दोन हजार एकवीसच्या मेजर ध्या ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे सोबत भारतीय पुरुष हॉकी संघाने या दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये काक जिंकलं होतं पुरुष हॉकी संघाचे काही खेळाडू आहेत त्यामध्ये एक आहे मनप्रीत सिंग एक आहे मनप्रीत सिंग मनप्रीत सिंगचं नाव लक्षात ठेवा अजून एक आहे पी आर श्रीजश पी आर श्रीजश हा भारताचा गोलकीपर आहे पी आर श्रीजेश या दोघांना देखील आता दोन हजार एकवीसच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि अजून एक हॉ हॉकीपटू आहे नाव आहे अमित रोहिदास नाव आहे अमित रोहिदास हा भारताचा हॉकीपटू आहे आणि या अमित रोहिदासला आता भारत सरकारने दोन हजार एकवीसच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे हे मुद्दे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे चला ही झाली आपली टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीसची जी स्पर्धा एकवीसमध्ये नुकतीच तेवीस जुलै ते, ते आठ ऑगस्ट या कालावधीत संपन्न झालेली आहे बत्तीस स्पर्धा होती या स्पर्धेबद्दलची बेसिक माहिती आपण थांबूयात थांबण्यापूर्वी आपण थोडीशी अनअकॅडमीबद्दल माहिती पाहूयात अनअकॅडमी हा भारतामधला सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे आणि अनअकॅडमीच्या लवकरच प्राईज हाईक होतं त्यामुळे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर लोकोर लवकरात लवकर ॲडमिशन घ्या प्राईज वाढणार आहेत त्यानंतर अनअकॅडमी काही बॅचेस देखील के लॉन्च केलेले आहेत त्यामध्ये अनअकॅडमीने एक पासून पंचवीस दिवसाची फास्ट टॅग रिव्हिजन बॅच लॉन्च केलेली आहे राज्यसेवा मेन्स ट्वेंटी ट्वेंटी वनसाठी नावाची कॉम्पिनशिव्ह बॅच फॉर राज्यसेवा प्रिलिम ही बॅच बॅच नंबर टू आहे ही तीन नोव्हेंबरपासून लॉन्च करण्यात आलेली आहे त्यानंतर ध्येय नावाची बॅच थ्री अनअकॅडमीने दहा नोव्हेंबरपासून लॉन्च केलेले सोबतच अनअकॅडी के तुम्ही कोणतेही सबस्क्रिप्शन घेतलं त्यामुळे तुम्हाला राज्यसेवा पी एस आय एस टी आय एस ओ आणि डिपार्टमेंट ऑफ पी एस आय या सर्वांची तयारी करण्याची संधी मिळते हे आहे अनकॅडमी फ्री स्ट्रक्चर यामध्ये तुम्ही आपला कोड ए बी ए एल आय व्ही ई हा वापरून ॲडिशनल दहा टक्के डिस्काउंट देखील मिळू शकता